मुदतबाह्य झालेले कीटकनाशके पुन्हा बाजारात विकण्याचा प्रकार नगरमध्ये घडलाय. कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर आज सायंकाळी 4 वाजता छापा घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं जप्त केली आहेत. झालेले कीटकनाशके पुन्हा मार्केटमध्ये विकण्याचा प्रकार नगरमध्ये घडलाय. कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर आज संध्याकाळी 4 वाजता छापा घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त केले. मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रयत्न पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामामध्ये होत होता. कृषी विभागाच्या पथकाने तेथे छापा मारला. या गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली. या कीटकनाशकावरील वेस्टर्न बदलून तेथे नव्यानं वेस्टर्न लावली जात होती. त्यासाठी लागणारे साहित्य ही भरारी पथकानं जप्त केलेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टर्न शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर या साहित्यांचा यामध्ये समावेश आहे. जप्त केलेला मुदतबाह्य कीटकनाशकांचा मुद्देमाल लाखोंपेक्षा अधिक रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. मुख्य गुणवत्ता नियंत्रक दीपक पानपाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितीन मरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी MR देशमुख यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी शाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.